चला तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत एक्विरीमध्ये आणि आमचं सगळं काम चालू झालं. ह्या चिकन पकोड्यापासून जेवणाचं काम चालू झालं. टाईमपाससाठी चिकन पकोडे केले. मटणाचं अजून बेत बाकी आहे. मटण शिजते बाजूलाच. तसेच स्पायसी चाय, चटपटी चाय, मसालावाला चाय बनवला मी सर्वांसाठी. आणि लगेच जेवण आम्ही चालू केलं. पोचल्या आणि जेवण होताच आम्ही रात्रीचा सगळ्या पोरांचा बेत कसला असतो माहिती तुम्हाला, तसा आम्ही तो देखील बेत चांगल्या प्रकारे पार पाडला. आणि चला चला सकाळ होताच आम्ही निघालो आहोत एकविराईच्या दर्शनासाठी. सुंदर सुंदर नजारे, वा 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 वा. पावसात हीच एक वेगळी मजा असते आणि म्हणून आम्ही एकविराईच्या दर्शनासाठी पावसाळ्यात येत असतो. कारण हा निसर्ग एकविराईच्या दर्शनात भर टाकत असतो, आम्हाला खेचत असतो. ह्या सगळ्या आठवणी आमच्या एक वर्षभर आम्हाला जेमतेम टिकतात. पावसाळा, हा धबधबा, हा निसर्ग, कड्यावरून कोसळणारा तो पाऊस, सगळं भिजलेलं अंगण आईमाऊलीचं, हे सगळं आम्हाला खेचत असतं. आणि म्हणून आम्ही इथपर्यंत दरवर्षी येतो. आईमाऊलीचा आशीर्वाद आहे म्हणून आम्हाला दरवर्षी यायला मिळतं. ही देखील एक आईमाऊलीची ख्याती आहे आमच्यासाठी. आणि काय ही पब्लिक, आम्ही सकाळच्या क्षेत्रात आलेलो आहोत. सकाळचं सत्र म्हणजे आत्ताच सुरुवात झाली आहे पब्लिक यायला. बँड आत्ताशी दोन आल्यात पहिले आजच्या दिवसाचे. आणि आमची गँग इथे एकवटत आहे तर एकत्र दर्शनाला जाऊ असं सगळ्यांचं प्लॅनिंग आहे. परंतु जो तो आपापली सोय करत मध्ये घुसतो आहे. आणि हे पाहतात आपण की एक या मावशी आल्या होत्या, अंगात आल्यानंतर त्यांना आपण वाट देतो. आणि मी ह्याच मावशीचा सहारा घेऊन, आधार घेऊन यांच्या मागोमाग गेलो होतो. दाखवतो तुम्हाला, हे बघा शॉर्टकट पोचलो. आम्हाला थोडंसं अर्ध्या वाटेत अडवलं, एकदम शेवटी अडवण्यात आलं. पण काय हरकत नाही, वेगळीच मजा असते. आई माऊलीचा जयघोष करत आम्ही चाललो पुढे. अगदी आता दर्शनाच्या काहीच मिनटं लांब आहे मी. आणि तुम्ही पण पहा कशाप्रकारे एक माहोल असतो इथे. आई माऊलीचा जयघोष, ही बघा चिमुकली स्वर्गावर, स्वर्गच आहे हिच्यासाठी. म्हणेन किरण पप्पाच्या तिच्या बाबांच्या खांद्यावरती आज आईमाऊलीच्या दर्शनावर दर्शनासाठी आलेली आहे. खांद्यावर बसून हे तिच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. फायनली आपण पोहोचलो माऊलीच्या दर्शनासाठी. तर आपण पाहतात कशाप्रकारे दर्शन होतंय. कोणत्याच प्रकारची ढकलढकल नाही, का खेचाखेच नाही, कोणत्याच प्रकारची सिक्युरिटी नाही. आईमाऊलीचं स्वच्छंदपणे दर्शन घ्यायला मिळालं आम्हाला. आणि दर्शन घेऊन आपण पाहतात दर्शन आवार आहे.
खाली घेते थांब बस बस एवढं बस एवढं नको थोडा स्ट्रोक करी ना तू Thank you.